नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. श्रीवर्धन पोलिसांनी रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली येथे राहणारे चार्ली अँथनी वैती आणि डोमिनिक वैती या आरोपींना अटक करून 4,52,292 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपींना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. रमेश देव यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. नायक आणि खलनायक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये त्यांनी काम केले. चित्रपटसृष्टीत त्यांनी एकेकाळी अधिराज्य केले. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल सिनेसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महापालिका क्षेत्र आणि तालुका भागातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 3 शुक्रवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत निःशुल्क मिळणार आहेत. या प्रमाणपत्रासाठी असणारी आवश्यक तपासणी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात होणार आहे. या शिबिराचा लाभ दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन पनवेल पालिका प्रशासनाने केले आहे. विकास कामाच्या मूल्यांकन दाखल्यावर सही करण्यासाठी लाच घेणाऱ्या उसरली ग्रुप ग्रामपंचायतीचा शेका पक्षाचा सरपंच अतुल आनंद तांबे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. अतुल तांबे याने कंत्राटदाराकडे 25,000 रुपयांची लाच मागितली होती. तांबे यांच्याबाबत कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विचुंब येथे सापळा रचला होता. अतुल तांबे याला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे उसरली खुर्द परिसरासह पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील चावणी ग्रामपंचायत खालापूर पंचायत समिती आणि शिवदुर्ग मित्रमंडळ यांच्या वतीने बुधवारी उंबरखिंडीत 361वा विजय दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. सरनोबत नेताजी पालकर यांनी कारतलब खान व महिला सरदार रायबाधन यांच्या फौजावर मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 विजय मिळवला होता. हा गौरवशाली इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. बुधवारी प्रमुख मान्यवरांनी विजयस्तंभ तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सरनोबत नेताजी पालकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून हा ऐतिहासिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी बालशाहीर शौर्य आणि शिवशाहीर वैभव घरत यांनी पोवाडे आणि गीते सादर केली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत 2022 अर्थसंकल्प देशाला आधुनिकतेकडे घेऊन जाईल असे सांगितले. तसेच 5G तंत्रज्ञानाने नव्या युगाची सुरुवात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची यात्रा येत्या 24 फेब्रुवारीला होत आहे. देश विदेशातील भाविक या यात्रेला उपस्थिती लावतात. मात्र गेल्या 2 वर्षापासून हा उत्सव कोरोनाच्या सावट्याखाली पार पडत आहे. यंदाच्या वर्षी रेल्वेने या यात्रेसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने जत्रेला जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय आंगणेवाडी आणि शिमगा उत्सवादरम्यान प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णयही घेतला आहे. कर्जत तालुक्याच्या भूमीत घडलेल्या रक्तरंजित इतिहासावर आधारित असलेल्या शहीद भाई कोतवाल या चित्रपटाने MIFF म्हणजेच मिफ
यामध्ये 5 पुरस्कार पटकावले आहेत. मुंबईतील अंधेरी येथील मेयर ऑडिटोरियममध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्यात आला होता. अनेक दिग्गज कलाकार तंत्रज्ञ या महोत्सवाला उपस्थित होते. शहीद भाई कोतवाल चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक गीतकार एकनाथ दिसले यांनी या चित्रपटासंदर्भात यावेळी माहिती दिली. या महोत्सवात सर्वात जास्त पुरस्कार मिळवून शहीद भाई कोतवाल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. चित्रपटाचे निर्माते प्रवीण पाटील यांच्या पत्नी मानसी पाटील यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारला. नवी मुंबईतील अंकुर सामाजिक संस्था ही पर्यावरण आणि शून्य कचरा या विषयावर कार्यरत आहे. या संस्थेने सीवूड्स येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 2 दिवस पर्यावरणपूरक हळदी कुंकू समारंभ साजरा केला. या निमित्त आलेल्या महिलांना आयोजकांनी वाण म्हणून कापडी पिशवी देऊन प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा संदेश दिला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिनानिमित्त बुधवारी ओलसर जमीन या विषयावर आभासी व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानामध्ये डॉ प्रताप नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील पाणथळीला उद्भवणारे धोके, मानवी जीवनावर तसेच निसर्गावर होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून दिले आणि पाणथळ क्षेत्राची उपयुक्तता पटवून दिली. या व्याख्यानासाठी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वीच त्यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. बाबर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी गजानन बाबर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गजानन बाबर यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं. निसर्ग चक्रीवादळात अलिबाग वेलटवाडीतील आदिवासींच्या घरांचं नुकसान झालं होतं. या 23 आदिवासींचे नियोजनबद्ध पुनर्वसन व्हावे यासाठी युसुफ मेहर अली सेंटरच्या माध्यमातून काम करण्यात येईल अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ जी पारेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच वेलटवाडीतील आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या 8 दिवसात सोडवण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला सेंटरचे सहसचिव मधु मोहिते, उषाबेन शाह, अनिल हेबर हे उपस्थित होते. उरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेतर्फे हळदी कुंकू आणि बक्षीस समारंभ नुकताच साजरा करण्यात आला. या समारंभात विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. या स्पर्धांमध्ये प्रावीण्य दाखवणाऱ्या विजेत्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. उरण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अंजना गायकवाड आणि पोलीस रचना ठाकूर यांच्यासह स्थानिक महिला उपस्थित होत्या. नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या संस्थेमार्फत बाल संरक्षण आणि बालकांच्या मूलभूत हक्कांबाबत केल्या जाणाऱ्या जनजागृती कार्यक्रमाचं महाडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. श्री समर्थ प्रतिष्ठानमार्फत महाड औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सभागृहात हा उपक्रम झाला. पोलीस हवालदार हर्षाली डवले यांनी महिलांनी बालकांबाबत आपली भूमिका मोलाची समजून त्यांच्या संरक्षणासाठी कायम तत्पर असले पाहिजे असे मत व्यक्त केले. होमगार्ड सतीश खोपकर, पोलीस अंमलदार महेश मडवी यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. कडाव ग्रामपंचायत आणि सुमित श्रीमाळ आयुर्वेदिक केंद्राच्या वतीने कडावमध्ये 5 दिवसांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. शिबिरामध्ये आयुर्वेदिक उपचारांवर भर दिला जात आहे. नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रमुनी मोरे, प्रमोदिनी शेट्टी, आंबिवली प्राथमिक केंद्राचे डॉ रमेश कोकरे शिबिराला उपस्थित होते. या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक ग्रामस्थ घेत आहेत.